फुले पाटील आचार्य यांच्या वतीनं दीपावली तसेच पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचं फराळ आता घरी करण्याची गरज नाही. स्वादिष्ट खोबरा बर्फी, बेसन खवा बर्फी, शंकरपाळे, मिक्स मिठाई, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, मसाली शेव, लसूण शेव, बारीक शेव, चिवडा, कोल्हापुरी भडंग आपल्या ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल. हे सर्व पदार्थ सनफ्लावर आणि डालडा तुपात बनविले जातात. त्यामुळे आजच आपल्या स्वादिष्ट, रुचकर आणि लज्जतदार फराळासाठी संपर्क साधा. घुले पाटील आचारी. लग्न समारंभ, पार्टी आणि इतर सर्व कार्यक्रमांच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क प्रोप्रायटर प्रकाश घुले, अकोले बायपास रोड, स्वागत मंगल कार्यालयासमोर, संगमनेर. मोबाईल क्रमांक 9822 5952 23, 8625 8671 98. सर्व पदार्थ होलसेल दरात मिळतील. राहुरी तालुक्यातील नावाजलेली आणि 30 वर्षांपासून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेली प्रेरणा पतसंस्था प्रेरणा मल्टीस्टेट, प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, साई प्रेरणा कृषी प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीनं प्रेरणा परिवारातील सभासदांना लाभांश आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम पार पडलाय. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे आणि मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, दैनिक सारोमतचे संपादक अनंत पाटील, साई आदर्श पतसंस्थेचे शिवाजी कपाळे, प्रेरणा परिवाराचे सुरेश वाबळे, आबासाहेब वाळुंज यांची उपस्थिती होती. कैलासवासी दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर यावेळी संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश वाबळे यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. त्यानंतर संपादक अनंत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही प्रेरणा पतसंस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्यात. आज प्रेरणा पतसंस्था, प्रेरणा मल्टीस्टेट, प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि प्रेरणा कृषी प्रोड्युसर कंपनी या संस्थेच्या वतीने आज सभासदांना दिवाळीचा डिव्हिडंड, दिवाळीनिमित्त डिव्हिडंड आणि कर्मचाऱ्यांना बोनसचा कार्यक्रम राहुरी तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मानी प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या हस्ते व कृषी अधिकारी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे दैनिक सारोमतचे संपादक पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्व सभासदांनी उत्स्फूर्त दिला. पण पतसंस्थेनं 11 टक्के डिव्हिडंड दिलेला आहे. सातत्याने गेली 30 वर्षे प्रेरणा पतसंस्था लाभांश देत आहे आणि भविष्यकाळात असाच लाभांश देणार आहोत. एक चांगला कारभार संस्थेचा चालू आहे. मल्टीस्टेटने 11 टक्के का दिलेला आहे. प्रेरणा वित्त कार्यकारी सोसायटीने 7 टक्के दिलेला आहे. कृषी प्रोड्युसर कंपनी प्रेरणाचे नाव आणि तिनं पण 8 टक्के दिलेलं आहे. म्हणजे प्रेरणा परिवाराच्या सगळ्या सभासदांना आज दिवाळी गोड करण्यात आलेली आहे. याचं कारण असं की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला आम्ही पात्र झालोय. चांगला कारभार केलेला आहे. आर्थिक शिस्त पाळलेली आहे आणि कर्ज देताना सुद्धा सिक्युर्ड फायनान्स झाला आहे. सिक्युर्ड कर्ज त्याचा वापर आम्ही केलेला आहे. भविष्यकाळात या पतसंस्थेची चळवळ मोठी होणार आहे. त्याचं कारण आहे आम्हाला मल्टीस्टेटला नवीन अहमदनगर, पुणे, पणजी इथं नवीन 4 शाखा उघडायला परवानगी मिळालेली. कार्यक्षेत्र आमचं महाराष्ट्र आणि गोवा आहे मल्टीस्टेटचं. त्याचप्रमाणे नागरी पतसंस्थेचं जिल्हा कार्यक्षेत्र आहे. मल्टीस्टेटकडे जवळजवळ 65 कोटीच्या ठेवी असून नागरी पतसंस्था आहे प्रेरणा, तिच्याकडे 85 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत. अभिमानानं सांगतो लोकांचा आमचा व्याजाचा रेट काय फसवा नाही. आम्ही इतरांसारखं ज्यादा व्याजाचा आम्ही दाखवत नाही. आम्हाला कायम समाजात राहायचं आहे. समाजाच्या सर्वसामान्य माणसाची आमची नाळ जुळलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या ठेवीचा आणि कर्जाचा रेट समतोल आहे. शासनाचे सर्व नियम पाळतो आम्ही. पोटनियम आणि कायदा कानूनच्या नुसार आम्ही समजत चालवतो. कोर बँकिंग प्रणालीमुळे आदर्श कारभार होतो, स्वच्छ कारभार दिसतो. सभासदांना घरपोच, आरटीजीएस, एनईएफटी सुविधा सर्व इतकी सोय झालेली आहे की हे सगळं काम करीत असताना मनाला समाधान आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले 30 वर्षे सरकार चळवळ अतिशय उत्तम प्रकारे चालू ठेवली आहे आणि भविष्यकाळात त्यांच्या आशीर्वादाने व स्वर्गीय डॉक्टर दादासाहेबांच्या आशीर्वादाने ही संस्था पुढे निश्चित जाईल एवढी मला खात्री आहे. आपल्याला सगळ्यांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा देतो. आज प्रेरणा परिवाराचा लाभांश वाटप आणि बोनस वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रेरणा संस्था सन्माननीय वाबळे अण्णांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत उत्तमपणे प्रगती करत आहे. त्याचंच हे द्योतक आहे की बाजाराच्या सरासरी लाभांशापेक्षा अधिक उत्तम लाभांश त्यांना देता आला. सहकाराच्या या सगळ्या संस्था सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करत
प्रेरणापद संस्था ज्या पद्धतीने प्रगती करत आहे, प्रेरणापद संस्थेअंतर्गत येणाऱ्या सगळ्या संस्था ज्या निष्ठेने सचोटीने व्यवहार करत आहे, त्याचं ते द्योतक आहे की इतका चांगला लाभांश त्यांनी आज सभासदांना वितरित केला. त्यासोबत ते बोनस देण्याइतके त्यांची अर्थव्यवस्था सक्षम आहे. तर मी त्यांना येणाऱ्या काळातही शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये त्यांचा हा लाभांशाचा प्रमाण अधिक वाढेल इतकी त्यांची अर्थव्यवस्था बळकट हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रेरणा उद्योग प्रेरणा संस्था आणि सर्व संस्थेचं चांगलं काम या परिसरामध्ये राहुरी तालुक्यामध्ये आहे. ठेवीदारांचा विश्वास पात्र झालेली संस्था तालुक्यामध्ये मोठं नाव संस्थेचं आहे. पूर्वीची पतसंस्था आता मल्टीस्टेट पतसंस्था असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, या माध्यमातून या समूहाचा विस्तार घेतला आणि चांगलं काम परिसरामध्ये या माध्यमातून होतंय आणि अत्यंत पारदर्शकपणे आणि व्यावसायिक पद्धतीने काम केल्यामुळे आज समाजसेवेचा डिव्हिडंड असेल, कर्मचाऱ्यांना बोनस असेल या संस्थेने दिला गेलेला आहे. मी भविष्यामध्ये संस्थेच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमात कोटी मशीनमध्ये हात गमावलेल्या एका महिलेला देखील प्रेरणा परिवाराच्या वतीनं आर्थिक सहाय्य दिलं गेलं. सूत्रसंचालन प्राध्यापक विशाल वाबळे यांनी केलं, तर सर्वांचे आभार नंदकुमार दिघे यांनी मानले. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. राजूर येथील सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले आता संगमनेर बरोबरच इतरही शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेला तसेच लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कंदी पेड्याबरोबरच तूप, बासुंदी, खवा, सोनपापडी आणि गणेशोत्सवानिमित्तानं स्पेशल मोदक आता आमच्या शाखांमध्ये उपलब्ध. कमी साखर आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही. आमच्या शाखा पडताळणी मिल समोर संगमनेर, गणेशनगर संगमनेर, खटपट नाका अकोले, बस स्टँड समोर नारायणगाव, गणेशपेठ सिन्नर आणि शिर्डी. चला तर मग, मोदक आणि पेढा घ्यायचा आहे तर पन्हाळे यांचाच.